झी 24 तास एक पाऊल पुढे। गम्मत हा तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। नावाप्रमाणेच धमाल गमतीशीर असलेल्या सिनेमाचं सॉन्ग नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलं। अवधूत गुप्तेच्या आवाजात एक हटके गाणं यावेळी रेकॉर्ड झालं। नेहमीच आपल्या संगीतात वेगवेगळे प्रयोग करणारा, यंगिस्तांची धडकन मानला जाणारा अवधूत गुप्ते सज्ज आहे ते नव्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी। चला तर मग विचारूयात अवधूतलाच हे गाणं नेमकं कुठलं येते। जे केले ते नितीन गुप्तांनी केलंय, कारण त्यांचं गाणं आहे आणि मी गाणं फक्त गायक म्हणून आलोय। पण छान आहे, एक वेगळं त्यांच्या स्टाईलची, त्यांच्या नॉर्थ स्टाईलची मेलडी आहे, तर ती ऐकताना आणि ती ज्यावेळेला मराठीमध्ये त्यामध्ये ज्यावेळेला शब्द लिहिले गेले तर त्या जे म्हणजे खूप छान लिहिले, तर त्यांनी तो एक वेगळा साऊंड आला आहे जो मी एन्जॉय केला। खूप छान आहे त्याची। अरे फुशारकीची गंमत, या करामतीची गंमत, त्या खुशामतीची गंमत, अरे गंमत गंमत असं आहे ते। म्हणजे आता अवधूत आपल्या हटके स्टाईलनं गंमत करणार आहे। हे तर झालं त्याच्या नव्या गाण्याबद्दल, मात्र आता दिग्दर्शक अवधूतच्या पोतडीतून कोणता सिनेमा निघणार आहे हे विचारूयात त्यालाच। चालू आहे, लवकरच आम्ही त्याची घोषणा करू, त्याच्यासाठी खास प्रेस कॉन्फरन्स बोलवली जाईल। पण आम्ही साधारणपणे 10 ते 15 जुलैच्या मध्ये आम्ही शूटिंग सुरू करतोय आणि ह्या डिसेंबरच्या आधी हा चित्रपट लोकांच्या भेटीला येईल। चला म्हणजे गंमतच्या गाण्याप्रमाणेच अवधूत प्रेक्षकांसाठी आणखीही काही सरप्राइजेस लवकरच घेऊन येणार आहे। तर ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।